बुधवारी 18 जानेवारी रोजी पहाटे शहरानजीकच्या शेटेनगर इथं सिलेंडरचा अतिशय भीषण असा स्फोट झाला होता. या स्फोटामध्ये गंभीर भाजलेल्या घरमालक अशफाक काझी यांचा देखील कोल्हापूर इथं उपचार घेत असताना मृत्यू झालाय. सोमेश्वर या त्यांच्या मूळ गावी त्यांचा दफनविधी पार पडला. यावेळेला त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्यांना अखेरचा निरोप देताना अनेकांचे डोळे डबडबले होते. बुधवारी पहाटे 5:30 दरम्यान गॅस लीक झाल्यामुळे हा स्फोट झाला होता आणि या स्फोटाची तीव्रता इतकी होती की त्यांचा स्लॅब कोसळला आणि याखाली अडकून अशफाक काझी यांची पत्नी कनीज काझी आणि सासू नूरुन्निसा अलजी यांचा मृत्यू झाला होता. अशफाक काझी हे या घटनेमध्ये गंभीर भाजले होते, त्यामुळे त्यांना सुरुवातीला रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात आणि नंतर कोल्हापूर येथील CPR रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण रत्नागिरीमधून त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. रिक्षा व्यावसायिक असलेल्या अशफाक काझी यांचा मृत्यू झाल्यानं रिक्षावासियांनी देखील दुःख व्यक्त केलं आहे. अशफाक काझी यांच्या पश्चात त्यांची 2 मुलं आता आहेत. या दुःखासोबत त्यांना आता आयुष्यभर लढावं लागणार आहे. मुश्ताक खान, माय कोकण, रत्नागिरी. माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.